आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. अटल रत्न निखळले, हिंदुस्तान शोकसागरात. मांगूर येथे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींना वाहण्यात आली भावपूर्ण श्रद्धांजली. निपाणी तालुक्यातील मांगूर येथे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेचं आयोजन केलं होतं. पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींना मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी बोलताना मांगूर भाजपा अध्यक्ष मल्लापाद चौगले म्हणाले की देशाच्या विकासाला प्रगतीपथाकडे नेणारा विकासाभिमुख नेतृत्व आज आमच्यातून निघून गेले असल्याने देशाची खूप मोठी हानी झाली असल्याची भावना व्यक्त केली. मांगूर तालुका पंचायत सदस्य वीरेंद्र माने म्हणाले, अटल बिहारी वाजपेयी नावाचं रत्न आज आमच्यातून निघून गेलं आहे, त्यामुळे खूप मोठी पोकळी निर्माण झाली असल्याचे सांगितले. तर विनय बोधले म्हणाले, देशाचा सर्वांगीण विकास साधण्याबरोबरच हजार जबाबी नेतृत्व आज हरपल्यास खूप मोठं दुःख झाल्याचं व्यक्त केले. यावेळी मांगूर येथील भाजपा कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकर न्यूज साठी मांगूरहून तानाजी बिरनाळे. इतिहास घडण्यासारखी गोष्ट म्हणजे 1982-83 त्यांनी भाजपाची स्थापना केली आणि भाजपाची स्थापना करून सुरुवातीला फक्त एकच खासदार वाजपेयी लोकसभेत निवडून गेले. एक किडनी होती त्यांना, एका किडनीवर देखील आयुष्याचा संघर्ष शेवटपर्यंत चालू ठेवला. मृत्यूची झुंज देऊन अखेर काल त्यांची प्राणज्योत मालवली. बघायचं झालं तर अटल बिहारी यांचा जन्म 1924 साली पूर्वीच्या काळी जे ग्वालियर संस्थान येथे झाला होता. लहानपणीपासूनच शिक्षणात वगैरे अग्रेसर असलेले वाजपेयी यांनी आपल्या शिक्षण पुढ्या वर्षीपासूनच वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सहभाग दाखवायला चालू केला. अटलजी, तुम्ही ह्या देशाचा एक वेळेला पंतप्रधान बनू शकता तर विरोधकाच्या मनात सुद्धा त्यांच्याबद्दल जी आत्मीयता आणि त्यांच्याबद्दल जी विश्वास होता, हा विश्वास निर्माण करणारा एकमेव भारतातील राष्ट्रीय नेता म्हणजे अटल बिहारी वाजपेयी.